जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा या गावी असणारी सेंट्रल बँकेत नागरिकांनी भली मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे प्रशासनाने कडक निर्बंध लावले असताना देखील अशा प्रकारची गर्दी होणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखं आहे. अशा प्रकारे गर्दी होत असल्यास कोरोना वाढण्याची शक्यता असून प्रशासनाने लक्ष देणे खूप गरजेचे आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील 5 मुख्य नाल्यांच्या साफसफाईला गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. यात मेहरून ते मुमराबाद नाक्यापर्यंतच्या मुख्य नाल्यांची साफसफाईच्या कामास सुरुवात झाली असून याची पाहणी करताना महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील व मनपाचे अधिकारी उपस्थित होते. धानोरा इथे असलेले ATM फोडल्याने खळबळ उडाली आहे. काही अज्ञात दरोडेखोरांनी धानोरा येथील जळगाव रस्त्यावर असलेले इंडिकॅश कंपनीचे ATM फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फोडण्यात ते अयशस्वी झाल्याने त्यांनी तेथून पोबारा केला. त्यामुळे ATM मशीनचे नुकसान झाले. घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली असून तपास सुरू आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खळसे खेवलकर यांनी मुंबई येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन मुक्ताईनगर मतदारसंघातील गृह खात्यासंबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले आहेत. कोरोना अपडेट्स. 20 मे रोजी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 357 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच जळगाव शहरात 44 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर आज दिवसभरात कोरोनातून 675 रुग्ण बरे झाले आहेत.